नमस्ते, माझं नाव तेजस्विनी बासो मदाळे. मी शिरगुप्पी ग्रुप ग्रामपंचायतीला गेले 4 वर्ष, 4.5 वर्ष झाले निवडून आले. आधी 3 वर्ष, 2 वर्ष, 8 महिने मी सदस्य म्हणून काम केलं. त्यानंतर SC चं रिझर्वेशन असल्यामुळे 2 सदस्य होते, पांगीर आणि शिरगुप्पी. SC चे 2 लेडीचं लेडीज रिझर्वेशन अध्यक्षपदी असल्यामुळे त्यानंतर इथे मी आता 2 वर्ष कम्प्लीट झाले जानेवारी महिन्यात. अध्यक्षपदी या स्थानी मी आहे 2 वर्ष. तर अध्यक्षपदी पद गाजवत असताना मला एक सपोर्ट म्हणून मला स्टाफ मेंबरांनी खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला. कुठलेही काम गावच्या संदर्भात असू दे किंवा कुठल्याही प्रकारच्या गावच्या समस्या असू दे, त्यामध्ये सहभाग घेऊन त्यांनी पूर्णपणे आमचं गावचा गावाला सपोर्ट करण्याचा पूर्णपणे माझ्या परिणामी प्रयत्न केलेला आहे. तर गावच्या लोकांचं काय तक्रारी असतील, काय कामं असतील, त्यांनी आमच्यापर्यंत येऊन त्यांनी त्यांच्या समस्येचं निवारण आम्ही आमच्या परीनं जमेल तसं स्टाफ मेंबरांना घेऊन किंवा सदस्यांना घेऊन आम्ही ते त्यांच्या समस्येपर्यंत जाण्याचा, त्यांच्या समस्या सोडवण्याचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न केलेला आहे. आतापर्यंत जे आमच्यापर्यंत योजना आल्यात त्यामध्ये टोटल 50 लाखापर्यंत आमचा गावालासाठी फंड आम्ही कार्यरत केलेला आहे. तुमच्या अधिकार अवधीमध्ये घरकुल योजना, घरकुल योजना ज्यावेळी मी अध्यक्ष झाले त्यापासून घरकुल तर काय आलेलंच नाही. अप्रूव्हल म्हणजे SC ST SC साठी जे आम्ही अप्रूव्हल टाकलेलं होतं त्याचं काय अप्रूव्हल आम्हाला मिळालेलं नाही अजून, आणि त्यासाठी घर पण आलेलं. एनर्जीमध्ये आता 2 वर्षाच्या पिरियडमध्ये एनर्जीमध्ये काम म्हटलं तर शाळेचं कंपाऊंड 2 ठिकाणी, कन्नड शाळेला आणि मराठी शाळेला 1.5 लाखाचं कंपाऊंड केलंय. आणि 1-2 गटारे SC कॉलनीमध्ये 2 गटारे राबवलेत. वर्ष झालं पेंडिंगमध्ये सगळेच प्लॅन आमचे थांबलेलेच म्हणा त्या पद्धतीने. या 2 वर्षामध्ये पूर्ण एनआरजी फोर्टी फायनान्स मधले सगळे फंड आम्ही 3 गावांमध्ये राबवलेत आणि 3 गावांमध्ये आता काम कम्प्लीट, जवळजवळ कम्प्लीट झालेलं आहे. आणि आता ही परवा आलेला फंड तो हे आम्ही ऍक्शन प्लॅन आम्ही अप्रूव्हला टाकलेला आहे 2 दिवसात येईल आणि त्याचंही कामकाज आता या 2 महिन्यात आम्ही कम्प्लीट करून घेऊ. तर फ्लड अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आमच्या गावासाठी खूप मोठं होतं. त्यामध्ये 108 घरांचं आम्ही सर्वे पाठवलाय, नुकसान झालेल्या घरांचं आम्ही सर्वे पाठवला. त्यामध्ये 1-60 घरांचं अप्रूव्हल आलं आणि त्यामध्ये काही लोकांचं काही लोकांच्याच खात्यावर म्हणजे फंड त्यांच्यासाठी थोडा थोडा म्हणजे 25,000 ते 1 लाखापर्यंत फंड जमा होत चाललेला आहे. या पद्धतीने हळूहळू अजून पण होऊ शकतो. तर हे सरकारी काम असल्यामुळे थोडा थोडा जमा व्हायला लागला. तर ह्याच्या आधी जे अध्यक्ष होऊन गेले किंवा पंचायती होऊन गेल्या त्यामध्ये सर म्हटलं तर कामं थोड्याच प्रमाणात झाली होती आणि कच्च्या बेसवर झाली होती अर्धवट. आणि आता ह्या पंचायतीला मी असल्यामुळे जरा फंडाचं पण खालवर होत असते. मी त्या पिरियडचा मी संघर्ष तसं म्हटलं तर समजू शकते. तर त्या पिरियडमध्ये जी कामं झाली नाही, चरंडी झाली पण भरपूर लोकांच्या तक्रारी होत्या. चरंडीसाठी पाणी सरळ जायत नाही, याचा खाली कोबा व्यवस्थित नाही, आमच्या घराजवळ पाणी तुंबते, किंवा रोड व्यवस्थित कच्चे रोड पण हे स्लॅब टाकले, कॉन्क्रीट रोड केले पण ते सुद्धा उकलून गेले. त्या पद्धतीनं जे काय होतं ते आम्ही ह्या पिरियडमध्ये आमचं बजेट जे येत होतं ते त्या तिथंच जिथं सामाजिक जास्त लोक समाजाच्या जास्त लोकांचा वावर आहे किंवा जिथं राहण्याची वस्ती मोठी आहे त्या ठिकाणी रिपेअरिंग करून आम्ही दुरुस्ती करून नवीन काम करू जिथं खरंच गरज आहे या ठिकाणी आमचा फंड चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या क्वालिटीच्या कामाच्या पद्धतीने आम्ही राबवलेला आहे. आणि अशा प्रकारे आमच्या पूर्ण तिन्ही गावामध्ये चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं काम झालेलं. तर तसं म्हणायला गेलं तर मराठी भाषेमध्ये आमचं हागणदारी मुक्त गाव या बाबतीत जर बोलायचं झालं तर अजून काही प्रमाणात झालं नाही, 1-5% धरा त्या पद्धतीनं झालं नाही. कारण जागे अभावी लोक काही पूर्णपणे काही शौचालय बांधू शकले नाही. तरी पण आमच्या परीने आम्ही 95% आम्ही शौचालय लोकांना बांधायला सांगितले तर
त्यांचे फंड पेन जमा त्यांना अवेलेबल करून दिलेत आणि त्या प्रकारे म्हणायला गेला तर थोड्या प्रमाणातच बाहेर म्हणजे अस्वच्छता जाणवेल आमच्या परिणामी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. तर माझ्या पिरियड मध्ये म्हणावं तसं भरपूर काम करायची इच्छा होती पण काय असेल ते फंड आम्ही राबवलाच त्याप्रमाणे अजून पण मोठी इच्छा म्हटलं तर पंचायती बिल्डिंग ह्यासाठी पण आम्ही फंड अवेलेबल केले. यासाठी सगळे पेपरवर्क सुद्धा कम्प्लीट आहेत. हे एक पेंडिंग मध्ये पडलंय. माझ्या पिरियड मध्ये व्हावी अशी एक इच्छा होती पण ते काही कारणास्तव यामध्ये काही लोकांनी राजकारण सुद्धा आणायचा प्रयत्न केला पण काही कारणास्तव ते थांबलं. त्याचप्रमाणे इथं आमच्या मराठी शाळेच्या आवारात एक पाण्याचं टाकी मोठी आहे जलकुंभ आहे तर त्या ठिकाणी त्या मुलांना एक धोका खूप वर्षापूर्वीपासून आहे. त्या टाकीतून सगळं पूर्ण गावासाठी आम्हाला पाणी पूर्ण होते पण ती टाकी तिथून काढून दुसरीकडे शिफ्टिंग करायचं पण होतं ते पण ह्या माझ्या पिरियड मध्ये नाही झालं. ते त्यासाठी पण काही लोकांनी राजकारणाच मध्ये आणलं आणि आणि दोनच अंगणवाडी पण आम्ही अप्रूव्हल आणलेलं एक 10-10 लाखाचं ते आमच्या गावासाठी शिरगुप्पीसाठी 2 आणि पांगेरसाठी 1 अशा अंगणवाडीसाठी पण 10-10 लाख रुपये पेंडिंग मध्ये आहे. ते सुद्धा काही ह्या पिरियड मध्ये मला जमलं नाही. तर आता अध्यक्ष साठी एससी साठी रिझर्वेशन होतं म्हणून माझ्या समाजाने खूप मोठा भाग आहे समाजाच्या मंडळाने खूप मोठा सपोर्ट केला त्यासाठी त्यांचा पण धन्यवाद. इथून पुढे पण माझ्या समाजासाठी किंवा एससी कॉलनीसाठी जे मी काम केलेत प्रयत्न केलेत काम करण्याचा काम आणण्याचा इथून पुढेही माझी इच्छा आहे. मी येऊन निवडून मला त्यांनी देऊन आणि काही अपुरी काम आहे ते पूर्ण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. तर आधीच्या काळात गृहिणी म्हणून काम करत असताना म्हणजे निवडून आल्यानंतर एक महिला सदस्य म्हणून कार्य करत असताना त्यानंतर अध्यक्षपदी निवड झाली त्याप्रमाणे मला लोकांनी गावच्यांनी किंवा आमच्या सामाजिक माध्यमांनी पण खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला. स्टाफ मेंबरांनी पण चांगल्या प्रकारे सपोर्ट केला आणि त्याचप्रमाणे गावकरी लोकांनीही चांगल्या प्रकारे आम्हाला पाठिंबा दिला. तर आधीच्या काळात गृहिणी म्हणून काम करत असताना म्हणजे निवडून आल्यानंतर एक महिला सदस्य म्हणून कार्य करत असताना त्यानंतर अध्यक्षपदी निवड झाली त्याप्रमाणे मला लोकांनी गावच्यांनी किंवा आमच्या सामाजिक माध्यमांनी पण खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला. स्टाफ मेंबरांनी पण चांगल्या प्रकारे सपोर्ट केला आणि त्याचप्रमाणे गावकरी लोकांनीही चांगल्या प्रकारे आम्हाला पाठिंबा दिला.